हा काय अरे याला कोणीतरी सांगणार मग हा ए जॉय काय करत होता मी उमेशकडे हा तळवे चढायला गेलेला त्याचे काय रे हा कोण जवळचा आहे तुझ्या मी का तो तुझ्याशी बोलतोय कोणाशी तुझ्याशी बोलतोय मुंबईत आलेला आज तो राहायला खोली कोणी दिली मी का त्यांनी मी दिली मी या रघुनाथनी आणि त्याला जाऊन भेटतो ते जवळचे झाले तुझ्या आणि काय जे आईला चवणीसारखी हालत करून घेतली आहे आपण कोण आहोत माहिती आहे आपण राजा माणसं आहोत आपण मागत नाही बसायचं घ्यायचं डोळ्याखाली काय काळ दाढी वाढवली आहे कपडे पाय चप्पल नाही खोलीवर चल समोरच्या बाईकडनं घेतो दोन बादल्या गरम पाण्याचे आणि आंघोळ वगैरे कोण चकाचक पाहिलं सर हो मी येणार नाही काय विचार आहे तुझा मला तुझी कामं करायची नाहीत मला पुन्हा त्या मार्गाने जायचं नाही मग काय करणार तू योगेशच्या घरी माळी काम ते पण चालेल मार विसरलायस का हा जास्त शाण्यासारखं बोलतोयस हे बघ मला तुला सांगायचा अधिकार नाही पण पण सांगतोय तू पण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लाईन सोड मला हे आत्ता कळतंय तुला कळायला वेळ लागला तर माहीत नाही परिणाम काय होतील शाने तुझ्या पोटाची खळगी भरायला इथे तुला आणलेला मी तुझ्या रिकामी कीर्तन ऐकायला नाही आणलेला मी काय म्हणतो तुला ऐक आता आता रागाच्या भरात तुला दोन तीन कान पडवल्या पण वाईट वाटलं मला पण ना मी काय असा मजेत थोडी राहिलो त्यानंतर हा जाऊया आता आपण मस्त मिसळपाव खाऊया आवडतो ना तुला चल मला भूक नाही भूक नाही तुला अरे बाबा आता म्हणलो ना की झाली चुकी माझ्याकडनं आणि काहीतरी थोडं खाऊन घे काय होणार नाहीतर आजारी पडशील माझी काळजी तू करू नको मी निघतो कुठे जाणार तू हा अंगात त्राण नाही डोळ्यामध्ये जान नाही आणि म्हणे मी जाणार कुठे जाणार आणि तू माझा दोस्त आहेस समजलं ना दुश्मन नाही आणि ह्या अशा याच्यामध्ये तुला कुठे जायला देणार नाही चल खोलीवर मला मला तुझ्या इशाऱ्यावर नाचायचं नाही ह्यासाठी मी शहरात आलो नव्हतो मला मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं तू तू स्वतः भरकटलेला होतास
आणि मलाही गुमराह केलास. हे गुंड म्हणून तुझी ओळख तुला मान्य असेल पण मला नाही. मला पत्रकार व्हायचं होतं, जिवंत पत्रकार. पण तुझ्यामुळं. हा, माझ्यामुळं काय झालं बोल ना, काय झालं माझ्यामुळं? त्यामुळे काय झालं? तुझ्या आयुष्याची वाट लावली ना मी. हा साला राहिला तुझी दिली. कपडे लत्ता जेवण खान सगळं गद्दारी केली. त्यात लायकीचा आहेस साले तू ना, त्यात लायकीचा माणूस आहेस. आणि मर असाच मर. चल निघिकडनं, चल निघिकडनं, चल साला. दमनाय दमनाय तुझ्या अंगामध्ये. बुळ्या आहेस तू. कोण बुळ्या? धमकत नाही म्हणून पाय लावून पळतोय. त्या शहरावर हुकूमत कशी करायची ना मी दाखवतो तुला. मी रघुनाथ दाखवेल तुला. शामली काय कर, मला बघून आत्मने वळतेस की काय? नाही अरे, मी बघितलंच नाही तुला. बर, निखिल आलाय का? हो आलाय, पण तू योगेश दादा बरोबर बाहेर गेलाय. येईल इतक्यात. आणि आपल्या वैसाख आहे आतमध्ये. तू नेहमी सारखी दिसत नाही आहेस. एनिथिंग रॉंग? नाही रे, तसं काही नाही. पण तू आज बॅग काय घेऊन आलायस? शूटिंग आज नाही आहे. अगं निखिलनी मला सांगितलं की तू कपडे दाखवायला आधी घेऊन ये, तिचा फोन आला होता. निखिलनी सांगितलं की? खरंच खरंच निखिलनी मला सांगितलं. म्हणलं ठीक आहे, रमाच्या घरी भेटूया. चांगलं केलंस. चलती आतमध्ये. बरं, तू चहा घेणार की लस्सी? आत्ता चहा. आणि जाताना लस्सी बरोबर. चल मी आले. चा ए शामे, जरा पाणी आण ग. शामे लवकर आण पाणी. डॉक्टर डा आला का ग? तसा चांगला आहे ना ग तो? रमा रमा, आता कृपा करून माझ्या विषयी काही बोलू नकोस. तेव्हा आता कसं समजावू मी तिला? काय ग, एरवी जॉब करत असतेस त्याच्या, आता काय झालं? ए शामे, तुला माहितीये का अगं? रमे, बास झालं तुझं ते काकडीचं कौतुक. अगं किती वेळ झाला तू तुषार येऊन बसला इथे, आणि तू त्याला डॉक्टर ना काय म्हणतेस? काय चाललंय काय? बर, फोटो सेशनची तयारी झाली का? छे रे, तयारी कसली? ही जशी मला उभी करणार आहे ना तशी मी उभी राहणार आहे. मला काही कळत नाही याच्यातलं. काही नाही कळत. अगं थोडासा इंटरेस्ट दाखवला ना की सगळं काही कळेल. हा, तसं थोडं थोडं कळतंय मला. थोडं थोडं म्हणता तुला सगळं काही कळेल. फिलॉसफी हा एक्सपिरियन्स. चहा घेणारच ना? आणि जाताना लस्सी सुद्धा. लस्सी तर जीजी करेलच, पण चहा तर मीच करणार. तू बस ना, मी करते ना चहा. नाही नाही, चहा मीच करणार. तू बस इकडे. सांग रे तुषार, करेल ना चहा? पण एक लक्षात ठेव, तुझा चहा घ्यायला आज मोहाडीकर नाहीये. मागच्या वेळेस तुला पाजर होती ना 4 चमचे साखर घातलेला चहा,
नशिबाने वाचलो. मोहाडीकरांमुळे वाचलास तू. जय हो मोहाडीकर बाबा. तुषार आलाय ना बाहेर जा ना. मी इथे काय करतेस? त्याला चहा हवाय. मग चहा मी नाही करू शकत. जा जा लवकर. तुमच्या काही लक्षात येत आहे का? आम्ही ना तुझ्या लक्षात याची वाट बघतोय. जा आता. रमा अगं तुझं काय चाललंय? काही नाही, जाऊ दे. काय झालं? अरे मला एकदम आठवलं, मी धुणं भिजवलंय, त्याच्यात साबणच घालायची विसरली आहे. तेवढंच ना. बस 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 बस, नंतर घालशील. ये बस बस ग. तुला नंतर ती गंमत सांगतो. अगं तुषार, मी काय म्हणते, तू तर जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर रमाला विचारून टाक ना. कीप पेशन्स. तू बघतेस ना तिच्या वागण्यात किती बदल झालाय तो. तुला नाही वाटत? तुषार, तू हे सगळं ज्या पद्धतीने हँडल करतोयस ना, ते जरा जास्तच पोएटिक असं नाही वाटत तुला? प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे काव्य. व्यवहार सोडून जे प्रेम उरत ते निखळ काव्य. व्यवहाराशिवाय म्हणजे? व्यवहाराशिवाय म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर हो म्हण. मग कित्येक वेळा चारही बाजूंनी विचार केला जातो आणि मनात नसलं तरी हो म्हटलं जात आणि मग त्या होशी आयुष्यभर बांधील राहण्याचा अट्टहास केला जातो. अरे पण समोरच्यानं हो म्हणून तरी आपलं प्रेम मान्य करायला हवं ना. प्रेम मान्य करायचं नसतं, स्वीकारायचं असतं. आणि स्वीकारणं म्हणजे कबूल करणं नव्हे. इतकं सगळं सोपं नाहीये हे. पण चुकही नाही. आगे आगे देखो होता है क्या. तुषार आगे आगे देखो होता है क्या. तुम्हाला दोघांना समजवण्यात काहीही अर्थ नाहीये. दोघही महामूर्ख आहात. अगं श्यामे चहा तर घे ना. हिला काय झालं आता वैतागायला? वैतागण हे माणूस जिवंत असण्याचं लक्षण आहे. आणि वेडेपण? वेडपण हा तर पुरावा आहे माणूस जिवंत असण्याचा. अगं अजून एक सरदारचा जोक सांगतो तुला. अगं आमच्याकडे पेशंट आहे, त्याला थोडं पॅरालिटिक प्रॉब्लेम. असेच हसत रहा. अरे तो माणूस एक सगळं असताना सारखे जोक सांगत असतो, तर त्यांनी हा मला जोक सांगितला होता. हा अजून एक गोष्ट द्यायची. काय होणार आहे कुणास ठाऊक. का ग ए जीजी, तू असं काही बोललीस की मला खूप भीती वाटते. हा भीती नाही ग, पण काळजी वाटण्याजोगीच गोष्ट आहे. मस्त आहे माणूस. का काय झालं? अगं रमाला आणि तुषारला भेटवण्यासाठी, त्यांना बोलतं करण्यासाठी शामली प्रयत्न करत होती ना. हो. तर आता रमाला वाटतंय की तुषारला शामली आवडते. सर काहीतरीच काय ती म्हटले तुला असं? अगं मला नाही म्हणाली तसं, पण शामलीला ऐकवलं तिने. मग आता आता काय करायचं? तू तुषारला सगळं सांगून टाक. पण तू योगेशला काही सांगू नकोस. आधीच या सगळ्या प्रकाराबद्दल तू इतका नाराज होता. त्याला म्हणावं तू प्रेमविवाह केलास, पण प्रेमातलं तुला काही कळतं का? त्याच्या दृष्टीने प्रेम म्हणजे समोरच्याला जिंकणं, आणि जिंकलं की स्वतःच्या ताब्यात ठेव. अरे निखिल ये ना. दादा नाही आला? नाही, ते आणि रमण साहेब गोडाऊनला गेलेत. अरे काय चाललंय काय तुमचं? साहेब लोन घेत आहेत ना, तर त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतायत.
होईल ना सगळं नीट? सगळं सिस्टमॅटिकली केलं तर होतं, पण योगेश साहेब त्या बाबतीत खूपच ग्रेट आहेत. बस की बस. हाय, मी तुषार प्रधान. डॉक्टर? हा, झालो करा. सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागलं. हा नाही नाही, कूल. नाही नाही, तो काय तुझ्यामुळे नाही थांबलाय. काय डॉक्टर, बरोबर ना? हा, इनफॅक्ट इथे थांबण्यासाठी मी कारण शोधत असतो. काय रमा, बरोबर ना? काय शामी, बरोबर ना? निखिल, तू तुषारचे कपडे सिलेक्ट करणार होतास ना? हो, पण त्याआधी ही काय कपडे यूज करणार आहे ते कळलं तर बरं होईल. आधी तुषारचे कपडे सिलेक्ट कर, मग मी माझं ठरवेन. आणि हां, लिपस्टिक्स, नेल पॉलिश, आय शॅडोज ह्याचा शेड सुद्धा. नाही, बाय द वे, मी हे सगळं यूज केलं तर चालेल ना? रमा, गप्पा बस ना. नाही, असंच विचारलं, नाही तर ह्यांची कन्सेप्ट आड यायची. उफ, निखिल तू बस जरा, मी त्याचे कपडे दाखवतो. हो, बस ना रे. ही कन्सेप्ट छान आहे ना. हे बघा, हा छान आहे खालचा, कलरफुल. हा नको. हा बरं, निखिल आपलं शूटिंग केव्हा आहे? रविवारी करायचं म्हणतोय मी, पण तुम्हाला जमेल ना? हो. हे सगळं मलाही विचारायला हवं, माझे सुद्धा प्रोग्राम्स असतात. रमा, उगीच इश्यू करू नकोस, आपल्या घरचंच काम आहे ना. तरी मला विचारायलाच हवं. बरं बाई, मी विचारते. ज्या रविवारी आपल्याला वेळ आहे ना, जो शूट करतोय त्यांनी विचारावं. निखिल, मॉडेल हवी असेल तर विचार बाबा, आता तूच. ही असाइनमेंट योगेश साहेबांची आहे, ते हवं तर विचारतील. मी आपलं डॉक्टरांना सहज विचारलं होतं. अरे मग तिला पण सहजच विचार. रमामुळेच आता हे सहज राहिलेलं नाहीये, आणि म्हणूनच मी विचारणार नाही. रमा, मी आलो. डॉक्टर, मला डॉक्टरांशी बोलायचं होतं दादाच्या आजारांविषयी. या रमामुळे ना. तू पण ना निखिल, फारच ताणून धरतोस. या श्रीमंत लोकांशी असंच वागायचं असतं. कोण म्हणलं तुला? आणि आमची रमा बिलकुल तशी नाहीये. बर, तुझ्या दादांना काय झालं सांगशील का? काय सांगू, एकातून एक असे अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत. गरिबी हा सगळ्यात मोठा आजार, आणि साईड इफेक्ट म्हणून अनेक आजार चिकटलेले आहेत त्याबरोबर. निखिल, तू तुझ्या दादांना इथे चेकअपसाठी आणत का नाहीस? तेच विचारायचं होतं मला. थांबी, बोलवते त्याला. एक मिनिट जाऊ देत, येतील ते. असं बोलावणं बरं दिसणार नाही. तू पण ना. बरं, यातले कुठले कपडे तू सिलेक्ट केलेले असते बाजूला ठेवायचे का? अगे सगळे एकापेक्षा एक आहेत, यातला कुठला ठेवू आणि कुठला सिलेक्ट करू असं. पण तो ना, तो खालती आहे ना सगळ्यात, तो खूपच छान आहे. हा हा, ही तर दमयंती सरकार. कोण दमयंती सरकार? परशुराम बांदेकरांची भाची. खूप श्रीमंत आहे आणि अर्धवट सुद्धा. पण हिचा फोटो तुषारच्या बॅगेत. आणि काय लिहिलंय वाच, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा.